जालन्यात छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकात शिवप्रेमींनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. मालवणमध्ये वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता, त्यामुळे राज्यभरात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून जालन्यातही शिवप्रेमींनी आंदोलन केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी घोषणा देत राज्य सरकारचा निषेध केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणीतील जो स्मारक पडला आहे त्या स्मारकाचा निषेधार्थ आम्ही सर्व मराठा समाज, हिंदू धर्मीय व दलित समाजाच्या वतीने आम्ही छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ त्याचा निषेध नोंदवत आहेत. एक जालनावासियाच्या किंवा जालना शहरातील सगळ्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही हा निषेध नोंदवत आहोत. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 3 डिसेंबर 2023 रोजी ह्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते तिथलचं उद्घाटन झालं. उद्घाटन जर देशाचे पंतप्रधान करत असतील तर काम कोणत्या दर्जाचं व्हायला पाहिजे, काम त्या म्हणजे ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे त्या दर्जाचं काम झालं नाही. म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा तिथलचं स्मारक कोसळलं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. की ज्या राजाच्या नावावर तुम्ही या देशाचं राजकारण करता त्या राजाचं स्मारक पडणं म्हणजे या सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट आहे असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. व आमच्या सर्व दलित बांधव असतील, हिंदू समाज असेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सर्वांच्या वतीने आम्ही आज छत्रपती संभाजी स्मारकाजवळ राज्य सरकारचा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहां आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3502300.